विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲडमिट कार्डशी रिलेटेड दादा माझ्या ॲडमिट कार्डवरती तर मिस्टेक आहे नेम मा दे, मा माझ्या नेममध्ये डेट ऑफ बर्थमध्ये मग आता मला कोणता फॉर्म न्यायचा आहे कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत मला एक्झाम देता येणार का नाही आणि काही विद्यार्थी दादा माझ्या ॲडमिट कार्डवरती तर काहीच मिस्टेक नाही आहे मग आता मला कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत कोणता फॉर्म न्यायचा आहे का प्लीज सांगा तर बघा एम एस टी ई टी एक्झाम द्यायला तुम्ही जात आहात तर तुमच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला आता काय करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर बघा की ज्यांच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक आहे तर त्यांच्याबद्दल मी सांगणार आहे नंतर ज्यांच्या ॲडमिट कार्डवरती काहीच मिस्टेक नाही त्यांना काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे तर बघा सर्वात अगोदर ज्यांच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक आहे तर ज्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक कोणकोणत्या इथं ग्राह्य धरल्या जातात तर ते म्हणजेच तुमच्या नेममध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव असेल नेममध्ये मिस्टेक असेल किंवा फोटो एखाद रॉंग फोटो असेल तो तर त्यामध्ये तुम्ही हा फॉर्म नेऊ शकता नंतर सिग्नेचर नंतर सिग्नेचर तुमचं चुकीचं झालेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म न्यायचा आहे नंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ चुकीची असेल तेव्हा न्यायचा आहे नंतर जेंडर करेक्ट इनकरेक्ट जे असेल ते तुम्ही बघायचं जर यापैकी कोणतीही मिस्टेक असेल तुमच्या ॲडमिट कार्डवरती तर हा फॉर्म तुम्हाला इथं सोबत न्यायचा आहे तर आता सर्वात अगोदर आपण बघणार आहोत की हा फॉर्म इथं फिलअप कसा करायचा आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे तर तुमचे आता स्टार्टिंग आहे म्हणजे तुम्ही आता एक्झाम द्यायला जात आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या काय करायचे हे तुम्हाला मी सांगत आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला आता एक्झाम होणार त्यानंतर तुमचा रिझल्ट लागणार त्यानंतर ॲडमिशन होणार तर आपण स्टेप बाय स्टेप इथं पुढे जा आता म्हणून त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करून नक्की ठेवा सर्वांनी पटपटा लवकरात लवकर सबस्क्राईबचं सब बटन दाबा आणि एम एस टी सी जी ट्वेंटी ट्वेंटी टू ही प्लेलिस्ट चेक करा तिथे तुम्हाला प्रिपरेशन व्हिडिओज मिळतील तर हा फॉर्म फिलअप करताना सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी लागणार आहे ठीक आहे प्रिंट काढल्यानंतर बघा प्रिंट तुम्हाला दोन पेजेसची निघणार आहे आणि प्रिंट काढल्यानंतर सर्वात अगोदर फॉर्म फिलअप करताना इथं तुम्हाला तुमचा फोटोग्राफ जो रिसेंट असेल रिसेंट काढलेला असेल तर इथं तुम्हाला तो चिटकवायचा आहे ठीक आहे फोटोग्राफ शिटकावल्यानंतर तुमच्या ॲडमिट कार्डवरती ज्यासुद्धा इथे डिटेल्स असतील म्हणजेच की तुमचं नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमचं नेम नंतर डेट ऑफ बर्थ ठीक आहे यामध्ये ने, नेम नेम ऑफ कॅन्डिडेट आणि हे सर्व काही इन्फॉर्मेशन आहे ना जे तुमच्या जशी ॲडमिट कार्डवरती आहे चुकीची असो किंवा सही असो ते तुम्हाला इथं फिलअप करायची आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर नेम ऑफ ई टी नंतर एक्झाम सेंटर डिटेल एक्झाम सेंटर डिटेल्समध्ये म्हणजे जे तुमचं सेंटर आहे जसं तसं पुन्हा नाव लिहायचं नेम ऑफ ई टी म्हणजे एम एस टी ई टी लिहायचं नंतर तुमचा ग्रुप कोणता आहे तो लिहायचा नंतर तुमचा रोल नंबर तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिलेला आहे डेट ऑफ बर्थ आणि नेम ऑफ कॅन्डिडेट हे सर्व काही डिटेल्स तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व इथं लिहून घ्यायचे ओके जे जे मी तुम्हाला सांगत आहे ते तेच गोष्टी या फॉर्ममध्ये तुम्ही करायच्या जर तुमच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारचे मिस्टेक असेल तर ठीक आहे प्रिंट आऊट करून असा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे नंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इनकरेक्ट इन्फॉर्मेशन आता इनकरेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नेम आहे नेममध्ये जर काही मिस्टेक असेल फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव आहे विशाल आणि त्यामध्ये जर असेल तर बघा विशालच्या जागी फक्त व्ही एस ए यल असेल इथं यच लिहिलेलाच नसेल तर जे इनकरेक्ट इन्फॉर्मेशन असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे इनकरेक्ट आहे म्हणजे ॲडमिट कार्डवरती जे हे नेम आहे म्हणजे तो इथं लिहेल पूर्ण नेम ठीक आहे सिंगल नाही तर पूर्ण लिहिल आणि जे करेक्ट आहे म्हणजे जे करेक्ट इन्फॉर्मेशन आहे म्हणजे करेक्ट जे नेम आहे तो इथं खाली लिहिल ठीक आहे वी आय एस यच एल ठीक आहे म्हणजेच तुम्हाला कळालेलं असेल की इनकरेक्ट इन्फॉर्मेशन जे ॲडमिट कार्डवरती आहे ते लिहायची वरती नंतर खाली लिहायचं जे करेक्ट आहे यामध्ये मग तुमचं नेम असू शकते तुमचा फोटोग्राफ आता फोटोग्राफचं कसं कराल तर इथं तुम्ही सिम्पल लिहायचं की फोटोग्राफमध्ये जे सुद्धा मिस्टेक असेल ते आणि तुम्ही काय करायचं की फोटोग्राफ इथं जो ओरिजिनल असेल जो रिसेंट काढलेला असेल तो इथं तुम्ही चिटकवायचा आहे तुम्हाला ओके त्यानंतर सिग्नेचर किंवा तुमची रॉंग असेल तर ते करेक्ट कोणती आहे ती लिहायची थी, ठीक आहे डेट ऑफ बर्थ जर मिस्टेक असेल ते कोणता आहे ते करेक्ट लिहायचं ओके म्हणजे असं करेक्ट आणि इनकरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची थी, आहे ठीक आहे नंतर खाली सेकंड पेजवरती तुम्हाला हेच आहे आणि सेकंड पेजवरती सिम्पली तुम्हाला जी इथं डेट आहे ओके तुम्हाला इथं डेट आहे तुम्हाला डेट लिहायची ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्या दिवसची ओके नंतर प्लेस तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल ठीक आहे नंतर आहे सिग्न सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आता सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमची साईन करायची नंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट गार्डियन म्हणजेच तुमचे जे पॅरेंट असतील त्यांची इथं साइन तुम्हाला घ्यायची आहे नंतर खाली तुम्हाला कोणतीही साईन करायची नाही आहे हे जी इथं ब्लँक स्पेस आहे सिग्नेचर ऑफ द सेंटर इंचार्ज हे सेंटरचे जे इंचार्ज असतील ते इथं साइन करतील इथं तुम्हाला खाली काही करायचं नाही आहे जेवढी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे तेवढीच तुम्हाला इथं फिलअप करायची आहे आता हा मी फॉर्म सांगितलेला ज्यांच्या फॉ ॲडमिट कार्डवरती मिस्टेक आहे आणि बघा त्यासोबत हा फॉर्म तर तुम्हाला नाए, न्याय न्यायचाच आहे पण त्यासोबतच तुम्हाला गोष्टी न्यायच्या आहेत ते म्हणजेच की तुमचं ओरिजिनल आय डी प्रूफ म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे नेममध्ये मिस्टेक असेल तर आता तुमचं इनकरेक्ट नेम आहे तुमच्या ॲडमिट कार्डवरती पण करेक्ट नेम कशा कशावरती आहे त्याचं तुम्हाला प्रूफ न्यायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं करेक्ट नेम तुमचं टी सीवरती असेल किंवा मार्कशीटवरती असेल पण तुम्हाला जास्त करून न्यायचं आहे तुमचं आधार कार्ड ओके आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा तुमचं पासपोर्ट हे तुम्हाला इथं न्यायचं आहे आता तुमच्या फ डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही इथं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही इथं नेऊ शकता ओके आणि त्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट ज्या ज्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन असेल ओरिजनल आय डीमध्ये ते तुम्हाला इथं सोबत न्यायचं असतं नंतर आता तुम्हाला माहिती आहे ॲडमिट कार्डवरती डेट ऑफ बर्थसुद्धा ओरिजनली असते म्हणजेच तुम्हाला हा फॉर्मसुद्धा न्यायचाच आहे पण त्यासोबतच तुम्हाला हे डॉक्युमेंटसुद्धा न्यायचे आहेत जे की व्हेरीफाय करतील की करेक्ट इन्फॉर्मेशन कोणती आहे ठीक आहे क तर कळालेलं असेल की ज्यांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक आहे ॲडमिट कार्डमध्ये मिस्टेक आहे तर त्यांना हा फॉर्म इथं फिलअप करून न्यायचा आहे प्रिंट काढून न्यायचा आहे आता सेकंड गोष्ट म्हणजे ज्यांना काहीही मिस्टेक नाही आहे त्यांच्या ॲडमिट कार्डवरती तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी हे करायचं आहे की त्यांना हा फॉर्म तर न्यायचा नाही आहे पण तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटसोबत न्यायचे आहेत आयडेंटिटी प्रूफ म्हणून आता डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे तुमचं पॅन कार्ड असेल पॅन कार्ड किंवा तुमचं पासपोर्ट पासपोर्ट असेल पासपोर्ट तर असे डॉक्युमेंट तुम्हाला इथं सोबत न्यायचे आहेत आणि रिसेंटली अपडेटेड आधार कार्डसुद्धा असेल तर फार चांगली तुमच्याकडे एक गोष्ट असणार आहे ठीक आहे आता बरेच जण आहेत की ज्यांचं आधार कार्ड ते म्हणत आहेत की अपडेट नाही आहे हे काय करायचं की ट्राय करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या किंवा अपडेट होत नसेल तर तुम्ही तेच आधार कार्ड तुमच्यासोबत न्या आयडेंटिटी प्रूफ म्हणून किंवा त्याच्यासोबत आधार कार्ड प्लस त्यासोबत पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड न्या किंवा अजून तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील प्रूफ म्हणून तेसुद्धा तुम्ही इथं नेऊ शकता तर तुम्हाला कळालेलं असेल तुमच्या फॉर्ममध्ये मिस्टेक असेल किंवा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कारण की तुमची एक्झाम खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुम्हाला एंट्रीसुद्धा मिळाला पाहिजे एक्झाम देण्यासाठी म्हणून हा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता तुमच्या सर्वांसाठी आणि सबस्क्राईब करून पटपटत लवकर सर्वांनी नक्की ठेवा थँक्यू